नमस्ते, मी कोमल। मैत्रिणीनो, आज मी वांग आणि कोलंबीची भाजी बनवणार आहे आणि त्याच्यासाठी मी कोलंबी घेतलेली आहे। अशा प्रकारे मोठी कोलंबी घेतलेली आहे, व्यवस्थित साफ करून घेतलेली आहे। एक वांग घेतलेलं आहे, ते मी आता कापून घेणार आहे। त्याच्यासाठी एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, टोमॅटो घेतलेला आहे, थोडीशी फ्रेश कोथिंबीर घेतलेली आहे आणि दोन मिरच्या घेतलेल्या आहेत, हिरव्या मिरच्या। आलं लसूणची पेस्ट घेतलेली आहे, थोडंसं क्रश केलेला लसूणही घेतलेला आहे। खोबरं घेतलेलं आहे वाटून, मिक्सरला लावून ओलं नारळ अगदीच 2 चम्मच टाकायचे आपण ते। गरम मसाला, आगरी मसाला, हळद, मीठ आणि फोडणीसाठी तेल। तर अगोदर मी वांग कापून घेते। वांग आपलं कापून झालेलं आहे, आता आपण फोडणी टाकूया। फोडणीसाठी मी पॅन ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये 2 मोठे चमचे तेल, त्याच्यासाठी थोडासा कांदा जरा जास्तच टाकायचं असतं। थोडंसं हिंग टाकते किंचित, कोलंबी असल्यामुळे हिंग टाकायलाच पाहिजे आणि भाज्यांमध्ये सुद्धा हिंग वापरायचं। पावसामध्ये हिंग वापरलेलं चांगलं असतं। मी क्रश केलेलं लसूण टाकते, त्याच्यामध्ये क्रश केलेलं लसूण किंवा आलं लसूणची पेस्ट कोणत्यापैकी एक टाकलं तरी चालेल। आलं लसूणची पेस्ट 1 मोठा चमच एक परतवून घेऊया। त्याच्यानंतर त्याच्यामध्ये आपण टोमॅटो आणि कांदा टाकूया। आपण ह्या रेसिपीमध्ये लाल तिखट म्हणजेच मी आगरी मसाला वापरणार आहे। तुम्ही तुमच्या साठवणीतला जो असेल तो मसाला वापरा किंवा मिक्स मसाला वापरला तरी चालेल, आणि तोही नसेल तर मिरची पावडर वापरली तरी चालेल। आणि चवीप्रमाणे त्याच्यामध्ये मी 2 मिरच्या आहेत ना ह्या, ह्या अशा तोडून टाकते, त्याच्याने खूप चांगला फ्लेवर येतो। हे आपण व्यवस्थित शिजवून घेऊया। बघूया आपला कांदा टोमॅटो शिजलाय का, छान शिजले। आता आपण ह्याच्यामध्ये कोलंबी टाकणार आहोत, त्या अगोदर आपण कोलंबीमध्ये हे बघ 1/2 चमच हळद, 1 चमच आगरी मसाला आणि 1/2 चमच गरम मसाला आपण मिक्स करणार आहोत, आणि मिक्स करून नंतरच आपण ते फोडणीत टाकणार। हे असं फोडणीमध्ये टाकायचं। थोडंसं पाणी टाकायचं, मस्त असं परतून घेऊया। त्याला मी 2 मिनिटं झाकून ठेवते, बघूया एक उकळी आली आहे का। मस्त उकळी आलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये वांग टाकून घेऊया। सर्व मसाले आपले टाकून झालेले आहेत त्याच्यामध्ये। आपण हे कापून घेतलेला वांगा आपण त्यात टाकणार आहोत। हे जेव्हा कोलंबीच्या ज्यूसमध्ये किंवा कोलंबीमध्ये जेव्हा एकजीव होतात ना वांगी, तर अतिशय छान लागतात। त्यातच आपण हे ओलं नारळ घेतलेलं आहे वाटून, ते मी टाकते। 2 चम्मच आहे, जास्त नाही घेतले। आता हे सगळं आपण एकत्र मिक्स करून घ्यायचे आणि छान असं शिजवून घ्यायचे। 10 मिनटं तरी ते शिजवायचे, 10 ते 12 मिनटं। थोडी कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ,
थोडंसं अजून पाणी टाकते. वांगं आणि कोलंबी छान शिजवून घ्यायचे. हे 10 ते 12 मिनटं मस्त शिजवून घेऊया. बघूया आपली वांगा कोलंबी झाली आहे का. मस्त सुगंध सुटलेला आहे. वांगा कोलंबीचा सरबरीत रस्सा किंवा भाजी म्हणा आपली तयार झालेली आहे. आता मी गॅस बंद करते आणि आपण खाली उतरून घेऊया. आणि नंतर आपण हे सर्विंग प्लेटमध्ये काढून घेणार आहोत. हा कोलंबी वांग्याचा सरबरीत रस्सा किंवा कोलंबी वांग्याची भाजी तुम्ही काहीही म्हटलं तरी चालेल. ती आपल्या आता तयार झालेली आहे. ही भाकरीबरोबर तांदळाच्या भाकरीबरोबर चपातीबरोबर किंवा प्लेन राईसबरोबर अतिशय छान लागते. आपला वांगा कोलंबी तयार आहे. आपला वांगा कोलंबीची भाजी म्हणा किंवा सरबरीत रस्सा म्हणा आपला तयार झालेला आहे. तर तुम्ही सुद्धा बनवा खा आणि मला नक्की कळवा. मी बनवलेली ही रेसिपी तुम्हाला जर आवडली असेल तर ह्या रेसिपीच्या व्हिडिओखाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.